कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. पोळ्या करून दिला त्यांना गरमागरम. अहो अहो. हा बोल बोल. सगळं ठीक होत आहे आता? हो आनंदी, मी ऐकतोय तुझं, बोल. मग अशी उशिरा का आलात तुम्ही? नंददादा आले, तुम्ही उशिरा आलात. काय झालं ते मी येत होतो तर एक जुन्या केस संदर्भातले एक गृहस्थ मला अचानक भेटले, त्यामुळे मग उशीर झाला. नक्की ना? अगं हो. तुमच्याबद्दलची ती जी टीव्हीवर बातमी येते ना, त्याच्यामुळे नुसतं अस्वस्थ व्हायला झालं. ठीक आहे, पण आता वर्ष त्यांचंही काम खूप महत्वाचं होतं. त्यांना घर मिळालं तरी आपल्या सोसायटीत आपल्या जवळच राहतील. बस आता तुमचे आरोप खोटे ठरायला हवेत. जे सत्य आहे ना ते लोकांसमोर यायला हवं. त्रास होतो आता या सगळ्या गोष्टींचा. आपल्या आयुष्यातला आनंद निघून गेला असं वाटतंय. आधी मी आपल्या सगळ्यांसाठी सकाळी स्वयंपाक करायचं ना, त्यातही आनंद व्हायचा मला. आता सतत भीती वाटत राहते. असं वाटतं की आई टीव्ही लावतील, टीव्हीवर तुमचीच बातमी दाखवतील, ते शब्द तुमच्या कानावर पडतील, तुम्हाला त्रास होईल, आईंना त्रास होईल, बाबांना. नकोसं वाटतं आता. लवकरात लवकर सगळं सुरळीत व्हायला हवं. किती दिवस झाले ना, रात्री एकत्र कॉफी पण नाही प्यायलोय आपण. पैसे तर पण वापरावे लागणारच. काय? नाही. हा काय नाही. हो पण खर्चाबद्दल बोलत नाही मी. खर्च नाही करायचा आपल्याला. नाही नाही, मी ऐकत होतो. मीच म्हणत होतो काय ते आता पैसे म्हटलं म्हणजे आता कसं आहे, पगार आता माझा तो दर महिन्याला यायचा, तो आता या महिन्यापासून येणार नाही. आता हे जे प्रकरण आहे ते माहीत नाही अजून किती लांबत आहे. मग माझं नवीन काम, तोपर्यंत असलेले पैसे आपल्याला जपून. आणि पैसे आहेत, नाही असं नाही, काळजी करू नकोस, आहेत. कसला विचार करताय एवढा? आणि आता गणपतीचे पैसे येतील ना माझे? आहेत पैसे. मी हे म्हणत होतो म्हणजे आता थोडे हात आखडते घ्यावे लागतील सगळ्याच बाबतीत. म्हणजे एक मिनिट थांबा, मला मला खर खर सांगा, तुम्हाला कशासाठी पैसे हवेत का? नाही नाही अगं, काही नाही. मी पण त्या मूर्खासारखं बोलतो आणि तुला का म्हणून पैसे. नाही, तुला काय बोलायची आवश्यकता नाही. जाऊ दे, लक्ष नको देऊस. हा अगं, बरीच रात्र झाली आहे, झोपायला पाहिजे ना. झोप, गुड नाईट. गुड नाईट. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.